गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या मनसेकडून दरवर्षी मेळावा ठेवण्यात येतो आहे. यावर्षी देखील मनसेकडून मुंबईमध्ये मेळावा ठेवण्यात आलेला आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या मेळाव्याला वेगळंच महत्त्व आलेलं आहे. गेले काही दिवसापासून राज ठाकरे जे आहेत ते महायुतीत जाणार का तर्क वितर्क लावले जात होते आणि यासाठीच मोठ्या प्रमाणात या मेळाव्यामध्ये नेमकं राजसाहेब काय डिसिजन घेतात व काय निर्देश घेतात हे ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्सुकता आहे. याच मेळाव्याचं राजसाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात डोंबिवलीमधून मनसे कार्यकर्ते जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. मी सध्या उभा आहे डोंबिवली परिसरामध्ये. या ठिकाणी आपण पाहू शकता की रांगेत असे बसेस या ठिकाणी मनसेकडून लावले गेले आहेत आणि या बसेसचा प्रवास करत मनसे कार्यकर्ते जे ये वाला लेते हैं इन्व्हर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हो. इतनी महंगी और नाजुक ऐसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड इंडियाज नंबर वन स्टेबलाइजर. या बसेसमधनं मुंबईमध्ये जाणार आहेत आणि शिवतीर्थावर एकंदरीत राजसाहेबांचं भाषण त्या ठिकाणी ऐकणार आहेत. नेमकं काय नेमकं राजसाहेब बोलतील याची उत्सुकता जी आहे ती मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये लागलेली आहे. माझ्यासोबत काही मनसेचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. सर, काय सांगाल, आज डोंबिवलीमधनं किती बसेस निघतात, किती कार्यकर्ते तुम्ही इकडनं जात आहात? आज जवळजवळ कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली विधानसभेतून जवळजवळ 1,250 बस आहेत. तुम्ही लोकसभेतून जर विचार केलात की 250 ते 350 बसेस या शिवतीर्थाच्या दिशेने गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या निमित्ताने निघालेल्या आहेत. एकंदरीत काय नेमकं बोलणार आहे, कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरी तर्कवितर्क लावत होते की महायुतीत जाणार, उमेदवार देणार, काय वाटतं, काय नेमकी उत्सुकता आहे आणि सगळ्यांनाच आहे, तुम्हाला काय वेगळं वाटतं आणि काय विचार नेमकं? सन्माननीय राजसाहेबांची मुलाखत असो किंवा भाषण असो ती नेहमी उत्सुकता असतेच आणि त्यापेक्षा जास्त आता या इलेक्शनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आम्हालाही उत्सुकता आहे की राजसाहेब काय नेमका बोलणार आहेत. पण एक गोष्ट नक्की की साधारण राजसाहेब मराठी माणसाच्या आणि हिंदुत्वाच्या दिशेने एक चांगलं निर्णय नेहमी घेत असतात आणि त्या दृष्टिकोनातूनच काहीतरी आम्हाला चांगला रसद मिळेल. आणि नेहमीच आम्ही शिवतीर्थावर गेल्यानंतर राजसाहेब जे गुढीपाडव्याच्या मेळाव्याने जी निमित्त जे रसद देतं तीच रसद घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्र सैनिक महाराष्ट्रात पसरवतो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून कार्य करत असतो. तुम्ही काय सांगाल की नेमकं कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन उत्साह नेहमी येतो राजसाहेबांचं भाषण ऐकल्यावर, लोकसभेसाठी असंही काही भाषण म्हणजे कशा प्रकारचा उत्साह तुम्हाला वाटतो? गुढीपाडव्याचा मेळावा म्हटला की आणि राजसाहेबांचं भाषण म्हटलं की आमच्यासारखे सहकारी किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने जात असतात आणि राजसाहेबांचं भाषण म्हटलं की ऐकण्याची जी तिथली उत्सुकता असते ही प्रत्येकाला असते. मला वाटतं तुम्हाला जे काही माहिती नसेल त्यातला आम्हाला पण काही माहिती नाही की राजसाहेब आज काय बोलणार, त्यामुळे प्रत्येकाला हीच उत्सुकता आहे की आज राजसाहेब आपल्या महाराष्ट्राला आपल्या महाराष्ट्र सैनिकाला कोणत्या दिशेने नेणार, कोणतं पाऊल टाकणार. पण आम्हाला एवढी नक्की खात्री आहे की राजसाहेब जे करतील ते महाराष्ट्र हिताचं, मराठी माणसाचं आणि हिंदुत्वाच्या हितेत असणार, एवढं मात्र नक्की. एकंदरीत पाहायला गेलं तर आज मेळाव्यामध्ये नेमकं राजसाहेब काय भूमिका घेणार आणि विरोधकांवरती काय टोला लगावणार हे ऐकण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहेत. तर त्याचबरोबर राजसाहेब नेमकं आज काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कॅमेरा पर्सन दिनेश जाधवसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.